नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. टीव्ही 9 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा. आजचा मेळावा गर्दीचा उच्चांक म्हणणारा असेल, शिवसेना ठाकरे गटाकडून विश्वास व्यक्त. आझाद मैदानावर आज शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा. शिवसैनिकांकडून मेळाव्याची जय्यत तयारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नागरिकांशी संवाद साधणार. युट्यूब पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे भूमिका मांडणार. भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून सावरगावच्या भगवान भक्तीगडावर आज दसरा मेळावा. धनंजय मुंडे पहिल्यांदाच मेळाव्याला उपस्थित राहणार. सावरगावच्या भगवान भक्तीगडावरच्या मेळाव्याला जाणार, सर्वांनी भगवान भक्तीगडावर या, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आवाहन. बीडच्या नारायणगडावर आज मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांचा दसरा मेळावा. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव मेळाव्याला हजेरी लावणार. नारायणगडावर कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 35 अधिकाऱ्यांसह 250 हून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात. मेळाव्याची 50,000 गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था. सरांगे पाटलांच्या मेळाव्यासाठी धुळ्यामधून मराठा समाजाचे कार्यकर्ते रवाना. नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते उपस्थित राहणार. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आज शाही दसरा सोहळा पार पडणार. छत्रपती कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये शाही दसरा आणि सोनं लुटण्याचा कार्यक्रम. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात. सरसंघचालक मोहन भागवत यांचं संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. बारामती माझी मी बारामतीचा. अजित पवारांचे बारामतीतूनच निवडणूक लढवण्याचे संकेत. बारामती आणि सिन्नरमध्ये स्पर्धा, कोण जास्त मतानं निवडून येतो ते पाहू. कोकाटेंच्या ऑफरवर अजितदादांची प्रतिक्रिया. दीपक चव्हाणांसह दादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेणार. 14 तारखेला फलटणमध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये तुतारीसोबत जाण्याचा निर्णय. मी आहे तिथेच राहणार पण माहितीचा प्रचार करणार नाही. आम्हाला माहितीसोबत काम करण्याची इच्छा नाही. रामराजे निंबाळकरांची भूमिका. गद्दारी हा रामराजेंचा स्वभाव. माहितीची सत्ता आल्यास पवारांच्या पाठीतही खंजीर खुपसणार. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची टीका. बातम्या येतात पण रामराजेंनी पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. माझ्यासह पटेल तटकरे रामराजेंशी बोलले. अजितदादांची प्रतिक्रिया. अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकीसाठी सयाजी शिंदे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक. मी राजकारणामध्ये येईन असं मला वाटलं नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये जी कामं आहेत ती पुढच्या 5 वर्षांमध्ये करणार. सयाजी शिंदेची प्रतिक्रिया. अजित पवार माहितीला गोईजड झालेत. माहितीचं राजकारण खटपटीचं आणि आता कोणती खटपट करणार याची उत्सुकता. बाळासाहेब थोरातांची टीका. रायगडमधल्या भाषणामध्ये भरत गोगावलेंची ठाकरे गडाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता टीका. टीका करताना भरत गोगावलेंची जीभ घसरली. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोगावलेंच्या विरोधात तक्रार दाखल. ठाकरे गडाच्या महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी दाखल केली तक्रार. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी भरत गोगावलेंचं महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य. गोगावलेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. ठाकरे गडाच्या ललिता पाटील यांची टीका. बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची गोगावलेंची जुनी पद्धत. मुख्यमंत्री शिंदे गोगावलेंवर गुन्हा दाखल करणार का? स्नेहल जगतापांचा शिंदेंना सवाल. भरत गोगावलेंची जीभ अनेकदा घसरते. मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल लाज वाटत नाही. आदित्य ठाकरेंची गोगावलेंवर टीका. माहितीमधल्या प्रमुख नेत्यांनी वाचाळवीरांवर आवर घालावा. अजित पवारांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. नितेश राणेंकडून जाती धर्मामध्ये द्वेष पसरवला जातोय. नितेश राणेंच्या विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची टीका. सुसंस्कृत राज्य घडवण्यासाठी सैतानी सरकारचे गोडवे गाणं आधी बंद केलं पाहिजे. मोदी शहांची साठोगिरी बंद केली पाहिजे. राज ठाकरेंवरच्या प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांनी लायकीमध्ये राहावं. राज ठाकरेंवर टीका कराल तर मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. अमेय खोपकरांचा संजय राऊतांना इशारा. दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये बॅनर वॉर. वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये शिंदे आणि ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते घाटकोपरमधल्या छेडानगर उड्डाण पुलाचं लोकार्पण. पूर्वद्योतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार. बीकेसी कनेक्टर पुलाचंही शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन. उड्डाण पुलासाठी नागरिकांची मागणी होती. विशेष म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर उड्डाण पुलाचं उद्घाटन. आमदार मंगेश कुडाळकरांची प्रतिक्रिया. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. राहत्याची जनता विकासाला साथ देणारी. काही लोकांकडून अन्नामध्ये माती कालवण्याचा प्रयत्न. विखे पाटलांची नाव न घेता थोरातांवर टीका.
सात टर्म मी सहा टर्म बायको निवडून येणं सोपी गोष्ट नाही, अनेक लोक बोलतात पाडून टाकू, पण त्यांनी काय केलं? मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन तिकीट देतात की नाही हे माहिती नाही, मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं तिकीट मिळणार याची मला खात्री, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। काटोल मतदारसंघामध्ये विकास कामासाठी पैसा दिला जात नाही, फडणवीसांच्या दबावामुळे मतदारसंघामध्ये निधी मिळत नाही, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे लोक हायकोर्टामध्ये गेल्यानं 80 कोटींचा निधी थांबला, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित होताच मुंबईतील 3 पक्षांचे 6 पक्ष होतील, सकाळी संजय राऊत, दुपारी जयंत पाटील आणि संध्याकाळी वडेट्टीवार असे 3 मुख्यमंत्री मवियामध्ये असतात, पण खरा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, रावसाहेब दानवेंची टीका। विधानसभेला जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार, सत्तेमध्ये कसं जाता येईल यावर आमचं लक्ष, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य, पुण्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं शक्तीप्रदर्शन। निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना शिवरायांची आठवण येते, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, उदयनराजेंची विरोधकांवर टीका। हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटातील प्रवेशानंतर इंदापूरमध्ये बॅनरबाजी, हर्षवर्धन पाटलांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर झळकले। हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात इंदापूरमध्ये वातावरण तापलं, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी निर्णय बदलावा, अप्पासाहेब जगदाळेंची मागणी, तर जनतेचा प्रतिसाद नाकारू शकत नाही, प्रवीण मानेंचं वक्तव्य। टिटवाळ्यामध्ये 50 रुपयांच्या फाटक्या नोटेवरून प्रवासी रिक्षा चालकामध्ये वाद, रिक्षा चालकानं भर रस्त्यामध्ये केली प्रवाशाला मारहाण, मारहाणीमध्ये प्रवाशाचा मृत्यू, टिटवाळा पोलिसांनी रिक्षा चालकाला ठोकल्या बेड्या। शरद पवार सुप्रिया सुळेंबाबत नाराजी नाही, मात्र हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध, दशरथ मानेंची भूमिका, पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमधील नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा। लवकरच नाना पर्व, पुण्यामध्ये झळकले नाना पटोलेंचे बॅनर, महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत, बॅनरवर उल्लेख। सुहास कांदेंचा गैरसमज, माझा आणि समीरचं नांदगावमध्ये कांदेंसाठीचं काम, महायुतीला बळकट करण्यासाठी आमचं काम सुरू, कांदेंच्या आव्हानावर भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या साजन पाचपुतेंनी शरद पवारांची भेट घेतली, श्रीगोंदा विधानसभेसाठी साजन पाचपुते ठाकरे गटाकडून इच्छुक, तर शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगतापही इच्छुक। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजप शिंदे गटामध्ये वाद, भाजपनं शिंदेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला तर शिवसैनिक शांत बसणार नाहीत, शिंदे गटातील जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा। सरकारचा खर्च बघता या महिन्याचा पगार होतो की नाही अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा, डबघाईला आलेला महाराष्ट्र बघून दिल्लीमध्ये गुजराती नेते मनोमन खुश, रोहित पवारांची टीका। माहिती सरकारनं अवघ्या काही मिनिटांमध्ये 86 निर्णय घेतले, पण हा फक्त बुडत्याला काळीचा आधार, जयंत पाटलांची ट्विट करत सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ, 15 ऑक्टोबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार। शालेय पोषण आहारामध्ये कोल्हापुरी गुळाचा समावेश विचाराधीन, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। परभणी पोलिसांकडून घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गोंदियामध्ये अवैध सुपारी कारखान्यावर अन्न आणि औषध पुरवठा विभागाची धाड, अवैध कारखाना सुरू असल्याची माहिती, 1416 किलो सुपारी जप्त। अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या उपस्थितीमध्ये परभणीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न, राज्यभरातील स्पर्धकांचा सहभाग। म्हाडा कोकण मंडळाच्या 12,626 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी सुरू, ठाणे कल्याण टिटवाळा पालघर रायगड रत्नागिरीसाठी अर्ज नोंदणी करता येणार। मंगळवारी कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा बंद, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मध्य रेल्वेवरील कर्णाक बंदर उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक, ब्लॉकमुळे सीएसएमटी भायकळा आणि सीएसएमटी वडाळा रोड लोकल सेवा उपलब्ध होणार नाही, शनिवार रविवार मध्यरात्री ब्लॉक असणार। बोरिवलीमधल्या रित्वी अजय पाटील हिची थायलंडमध्ये कौतुकास्पद कामगिरी, एड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप या स्केटिंग रेसमध्ये पटकावलं सुवर्णपदक। न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा, 16 ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात होणार। भारताचा आज बांगलादेश विरुद्धचा तिसरा टी20 सामना, हैदराबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट, 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-0 अशा फरकानं विजयी आघाडीवर। तमिळनाडूच्या तिरुवलमपुरममध्ये रेल्वेचा भीषण अपघात, बिहारच्या दरभंगाकडे जाणाऱ्या बागमती एक्सप्रेसची मालगाडीला धडक, अपघातामध्ये काही जण जखमी, घटनास्थळी बचाव कार्य सुरू।
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नावाने महामंडळाची स्थापना. सांगली जिल्ह्यामधील वाळव्यामध्ये राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत. मुंबऱ्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने. साहिल हॉटेलजवळच्या गटाराच्या बांधकामावरून वाद. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव खासदार उदयनराजेंनी प्रतापगडावर भवानी मातेचं दर्शन घेतलं. उदयनराजे यांच्याकडून यादव यांना तलवार भेट. डोंबिवली रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार. सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ. सोलापूरच्या बार्शीमध्ये भव्य शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा संपन्न. ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे परिसर दणाणला. मुंबईच्या ताडदेवमध्ये नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव साजरा. मंडळातर्फे विविध सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन. कोल्हापूरची आई अंबाबाईची पालखीतून नगर प्रदक्षिणा. नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी अंबाबाई भक्तांना भेटण्यासाठी स्वतः नगर प्रदक्षिणा करत असल्याची आख्यायिका. तुळजाभवानीचा यावर्षी 10 दिवसांचा नवरात्री महोत्सव. मंदिरातील विधी मात्र तिथीनुसारच. तुळजाभवानी मंदिरामध्ये यावर्षी सीमोल्लंघन 10व्या दिवशी होणार. बोरिवलीमध्ये आमदार प्रकाश सुरवेंकडून भव्य गरब्याचं आयोजन. मोठ्या संख्येनं गरबाप्रेमींची उपस्थिती. नवरात्रीच्या निमित्तानं गोरेगाव पूर्वमध्ये साकारली आई तुळजाभवानी देवीची मूर्ती. सकल मराठा समाजातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन. दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. साताऱ्यामध्ये दांडिया महोत्सवात उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजेंनी लुटला गरबा खेळण्याचा आनंद. शिवानी प्रीतम कळसकर यांच्याकडून दांडिया महोत्सवाचं आयोजन. नाशिकच्या तपोवनमध्ये राज्यातील सर्वात मोठ्या 71 फूट उंच श्रीरामाच्या मूर्तीचं लोकार्पण. गोदाघाट परिसरातील रामसृष्टी उद्यानामध्ये श्रीरामाची मूर्ती उभारण्यात आली. अंधेरी परिसरात रात्री जोरदार पावसाच्या हजेरी. भर पावसातही तरुण तरुणींनी दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. मुंबईच्या विक्रोळीमधील कन्नमवार नगरमध्ये अमर मित्र मंडळाकडून नवरात्र उत्सवाचं आयोजन. प्रसिद्ध जय अंबे धाम माता मंदिरामध्ये मागील 9 दिवसांपासून उत्सव सुरू. दिल्लीमधल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचं आयोजन. दुर्गापूजनासह लाईव्ह म्युझिक शोचं देखील आयोजन. सात रस्ता विभागामधल्या साने गुरुजी पथनागरिक समितीकडून यंदा हिरक महोत्सवी वर्ष साजरं. सर्वात जुना उत्सव अशी या नवरात्र उत्सवाची ओळख. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलामध्ये फेरबदल. मुंबईच्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. नागपुरातील अंबाझरी पुलावरील वाहतूक सुरू. नागपूरकरांना वाहतुकीला दिलासा. महापुरात पूल वाहून गेल्यानं गेल्या 4 महिन्यांपासून वाहतूक होती बंद. पुढे पुन्हा हिट अँड रनने हादरलं. भरधाव कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. कारचालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती. पुणे बोबदेव घाट अत्याचार प्रकरणासंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती. 3 संशयित गुन्हे शाखेच्या ताब्यात. मद्य खरेदी करताना 3 संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यामधल्या दौंडच्या लिंगाळी हद्दीमध्ये व्यावसायिकाची हत्या. आरोपी महेश काळेला दौंड पोलिसांनी ठोकल्या भेड्या. महादेव बेटिंग ऍप प्रकरणामधील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक. आरोपी सौरभ चंद्राकर दुबईहून तपास यंत्रणांच्या अटकेत. ईडीकडून मुंबईतल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कंपनीची मालमत्ता जप्त. सुरेश कुटेंशी संबंधित मालमत्तेवर ईडीकडून टाच. जळगावच्या अमळनेरमध्ये मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला मुसळधार पावसाचा फटका. हजारो महिला कार्यक्रम सोडून घराकडे रवाना. कार्यक्रमस्थळी जोरदार पावसामुळे पाणी साचलं. नाशिकच्या लासलगावमध्ये परतीच्या पावसाचा कांदा पिकाला फटका. कांदा पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पीक खराब होण्याची भीती. अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे सोयाबीन भिजलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची मागणी. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रामध्ये 5,802 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परतीच्या पावसाचा नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या झेंडूच्या फुलांच्या पिकाला फटका. 297 हेक्टरवर नासधूस. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा. अडत बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा मनसैनिकांचा आरोप. परभणीमध्ये ठाकरे गडाचं जिल्हा कचेरीवर ढोल ध्वजा आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड. नोएल हे दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू. टाटा ट्रस्टनं सर्वानुमते घेतला निर्णय. हरियाणा निवडणुकीमधील पराभवामुळे राहुल गांधी नाराज. पक्षापेक्षा नेत्यांचे हितच वरचढ होते. तथ्यशोध समिती शोधणार पराभवाचं कारण. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून आत्मपरीक्षण. राहुल गांधींच्या नेतृत्वात महाराष्ट्र झारखंडमध्ये विजयाचा संकल्प. बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांचा निर्धार.
हरियाणा निवडणुकीच्या निकालाबाबत आम्ही खोलवर चौकशी करणार. ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया. एक देश एक निवडणूक धोरणाला केरळचा विरोध. प्रस्ताव लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य असल्याचं नमूद करत मागे घेण्याची केंद्राला विनंती. दिल्लीच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला आप सरकार जबाबदार. भाजप खासदार बनसुरी स्वराज यांचा हल्लाबोल.